आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। पुरंदरचे आमदार लवकरच भाजपमध्ये जातील अशी चर्चा अनेक वेळा ऐकायला मिळते। मध्यंतरी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि संजय जगताप यांच्या सासवड येथील घरी येथे 2 तास बंद दाराआड चर्चा झाली होती, त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार अशी अटकळ बांधली जात होती। तर गुरुवारी आमदार संजय जगताप यांचे जवळचे 2 सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, त्यामुळे आमदार संजय जगताप आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील अशी चर्चा सुरू झाली होती। यानंतर आमदार संजय जगताप यांनी, मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असून काही झालं तरी मी काँग्रेस सोडणार नसल्याचं स्पष्ट केलंय। आमची विचारधारा अतिशय स्पष्ट आहे। मी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करतो। मी काँग्रेस पक्षाचा लोकप्रतिनिधी आणि पुरंदर हवेलीच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी काम करतो। जे जनतेच्या मनात आहे आणि जी माझ्या पक्षाची विचारधारा आहे त्याच्याबरोबरच मी आहे। कोण कुठं गेलं याच्यापेक्षा जास्त पुरंदरची जनता आणि माझी विचारधारा काय आहे हे मला वाटतं महत्त्वाचं आहे। आणि मी चंदूकाका जगतापांचा मुलगा आहे। चंदूकाका जगतापांनी कधी विचारधारा सोडली नाही आणि मी कधी माझी विचारधारा सोडणार नाही। ज्या गोष्टीला शब्द देतो तो शब्द शेवटपर्यंत, कसली समस्या आणि किती संकटं अडचणी आल्या तरी त्या शब्दापासून मागं हटायची आवलात चंदूकाका जगतापांची नाही आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी राहुल शिंदे, पुरंदर। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।